मुकुंदवाडी संजयनगर भागात राहणारे सुहास दशरथ मनोहर यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाही. पोलीस यांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मुकुंदवाडी परिसरातील संजयनगर भागात राहणारे सुभाष दशरथ मनोहर हे एका सिमेंट विक्रीच्या गोदामात कामाला होते. काही दिवसांपासून त्यांनी काम सोडल्यानं ते घरीच होते. त्यांची पत्नी शहरातील एका खासगी रुग्णालयात नोकरीला आहे. गुरुवारी रात्री त्या नोकरीवर गेल्या होत्या तर त्यांची मुलगी परिसरातील नातेवाईकांच्या घरी गेली होती. मनोहर हे घरी एकटेच होते. त्याचवेळी घरी एकटे असताना मनोहर यांनी साडीच्या सहाय्यानं पंख्याला गळफास घेतला. हा प्रकार परिसरातील नागरिकांनी पाहिला आणि याबाबत नातेवाईकांना कळवलं. नातेवाईकांनी मनोहर यांच्या घरी धाव घेत त्यांना फासावरून उतरवलं, घाटी रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. मनोहर यांनी आत्महत्या का केली याचं कारण समजू शकलेलं नाही. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.